नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, पावसाचा जोर कमी होणार। कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे, तर राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे अशी शक्यता आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि आपल्या हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो बघा, कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली व पुणे व विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे। राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे। आज तारीख 21, राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, तर पुढील आठवड्यात 25 जून ते 1 जुलै या काळात राज्यात पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवले आहे। व कोकण आणि पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता उरित राज्यात गुरुवारपर्यंत तारीख 24 पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे। दक्षिण कोकणाची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाची पट्टाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे, यामुळे कोकणातील काही भागात पाऊस कमी होऊ लागला आहे। आज राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून ऊन पडत असल्याची शक्यता आहे, यामुळेही उकाड्यातही काही प्रमाणात वाढ होईल। रविवारी तारीख 20 सकाळच्या 8 वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील मालेगाव व 36.6 येथे 6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। तर राज्यातील पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी सरासरीच्या तुलनेत 6 अंश सेल्सिअसने घट झाली आहे। कोकणात कमाल तापमानात 28 ते 32 अंश सेल्सिअस च्या दरम्यान होते। मध्य महाराष्ट्रात 19 ते 36 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस होते, तर कोकणात 29 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान होते। तर मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार पाऊस बुधवार आणि गुरुवार। तर मित्रांनो, सर्वात अगोदर बुधवारची अपडेट बघा। बुधवारी भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार पाऊस। व गुरुवारची अपडेट बघा, भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, आता पावसाचा जोर कमी होणार आहे व 25 जून ते 1 जुलै या काळात राज्यात जोरदार पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे, हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे।